जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात संकट, अनावरण परिस्थिती ही येतच असते। मग अशा वेळेस जी गोष्ट त्याच्या मनात पहिले येते ती म्हणजे वाईट विचार। अशा वेळेस वाईट विचार मनात येणं एकदम स्वाभाविक गोष्ट आहे। पण हे वाईट विचार नेमके आपल्या मनातून घालवण्याचा साधा सरळ मार्ग कुठला, तर याच्या साध्या सरळ मार्गाबद्दलच आपल्याला चर्चा करायची आहे। नेमकी आपल्यावर जी परिस्थिती ओलांडली आहे, जे संकट आपल्यावर ओलांडलं आहे, त्याच्याकडे नीट पहा आणि पाहून सांगा की त्याच्यावर तुमचं नियंत्रण आहे का। जे तुमच्या नशिबात घडणाऱ्या गोष्टी आहेत, जे तुमच्यासोबत होणार आहे, ते तुमच्या हातात मुळीच नाही, त्याच्यावर तुमचा ताबा नाही। परिस्थिती केव्हा कोणतं वळण घेईल आणि केव्हा तुमच्या बाजूने राहील किंवा केव्हा तुमच्या हातातून निसटून जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही, कारण परिस्थिती तुमच्या नियंत्रणात नक्कीच नाही। मग अशा वेळी आपल्या नियंत्रणात आहे तरी काय? तर अशा वेळेस आपल्या नियंत्रणात असतं योग्य आचरण, योग्य वर्तन आणि समृद्ध भाषा। भाषेचं ज्ञान, आपली वाणी कशी हवी आणि आपले विचार कसे असे, हे आपल्याला वाईट परिस्थितीतही एका सदृढ मार्गावर संयमाने चालायला शिकवतात। अशा वेळेस मनुष्याची जेव्हा परिस्थिती बिकट असते, त्यावेळेस जर मनाचा संयम खचला तर सर्वच गोष्टी खचत जातात आणि वाईट विचार मनात येण्यास सुरुवात होते। मग अशा वेळेस लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कुठली असेल तर ती एकच आहे, जेव्हा परिस्थिती तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे तेव्हा तुमच्या नियंत्रणात जे आहे ते सांभाळा आणि तुमच्या नियंत्रणात काय आहे तर योग्य वर्तन। कितीही काहीही झालं, कितीही वाईट विचार आले, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सद्गुरु कृपेने आपण नेहमी सत्कर्मीच राहायला हवं ह्या गोष्टीशी मनाशी गाठ बांधा आणि फक्त इतका विचार करा की मी माझं वर्तन योग्य ठेवेल आणि मग पुढचं दुःख असं साधं सुधेपणाने निसरून जाईल। मित्र हो, परिस्थितीवर आपलं नियंत्रण नाही हे तर आपल्याला आता माहीतच आहे, पण जे नियंत्रणात आहे त्याला आपण पाहायला हवं, ते म्हणजे योग्य वर्तन, आणि त्याचीच काठी हातात घेऊन आपण पुढे चालायला हवं।